नमस्कार, मी विशाल पाले। गेले कित्येक वर्ष तुम्ही मला व्हिडिओंच्या मार्फत बघत आले आणि तुम्ही पाहिलं असेल याच्या अगोदर माझ्याकडनं कधी अशी चूक नव्हती झाली की ज्यामध्ये मी आजपर्यंत जातीचा धर्माचा कोणत्याही अपमान नाही केला। 3 दिवसापूर्वी मला एक रील आली, ती मी रील इंस्टाग्रामवरती स्टोरीला शेअर केली आणि ती शेअर करत असताना श्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांबद्दल माझ्याकडनं असं काही लिहिलं गेलं जे मला लिहायला नव्हतं पाहिजे आणि याची मला चूक कळाली। तर यामुळे थोडंसं जातीय वळण आलं ह्या सगळ्या मुद्द्याला। तर माझ्या अशी कोणतीही भावना नव्हती ज्याच्यामुळं की याला जातीय वादाची वाट निर्माण होईल। तर खरं मनापासून माफी मागतो मी त्या लोकांची आणि आज माझे प्रत्येक जाती धर्मातले मित्र माझ्या जवळचे आहेत आणि मी त्यांच्यासोबत असतो आणि प्रत्येक धर्माचा जातीचा मी आदरच करत आलेलो आहे या अगोदर पण आणि यापुढे पण मी 100% करणार आहे। जी चूक झाली मी त्यासाठी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो तुमच्या सर्वांची ज्यांची खूप मनापासून ज्यांना वाईट वाटलंय ह्या गोष्टीमुळे मी जी चूक केली आहे आणि ज्यांच्या भावना माझ्याकडनं दुखावल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी आजपर्यंत माझ्यावर खूप विश्वास ठेवून प्रेम केलं होतं। तर आज मला खूप लोकांचं तेच लोक असे मेसेज करत आहेत, शिवी करत आहेत, मला कधी ह्याचा अनुभव नव्हता पण आज तो आलाय। तर मला खरंच खूप ह्या गोष्टीचं वाईट वाटलंय की माझ्याकडनं अशा व्यक्तीचा थोडासा हे झालं, अपमान झाला। तर त्यासाठी खरं मी माफी मागतो मनापासून आणि माझ्या हीच अपेक्षा ठेवतो की तुम्ही सर्वजण मला मोठ्या मनाने माफ करसान आणि यापुढे मी कधीही परत असं माझ्याकडनं होणार नाही आणि या अगोदर पण झालं नाही ही शाश्वती देतो। जय शिवराज, जय भीम।